बदलापूर रेल्वे स्थानकात सध्या होम प्लॅटफॉर्मचं काम वेगानं सुरू आहे. प्लॅटफॉर्मचं काम सुरू असताना अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आलंय. मात्र खोदलेल्या ठिकाणाहून काढलेली माती प्लॅटफॉर्मवर ठेवल्यानं मातीचा डोंगर तयार झालाय. ही माती ट्रॅकवर कोसळली तर रेल्वे सेवा विस्कळीत होऊ शकते, त्यामुळे प्रशासनानं माती उचलावी अशी मागणी प्रवाशांमधून केली जाते. बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचं काम मागील 4 वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. अनेक अडचणीनंतर आता होम प्लॅटफॉर्मच्या कामाला वेग आलाय. सप्टेंबर अखेरपर्यंत होम प्लॅटफॉर्मचं काम करण्याचं उद्दिष्ट प्रशासनानं ठेवलं आहे. सध्या प्लॅटफॉर्मच्या कामासाठी मोठमोठे खड्डे खोदण्यात आलेत. या खड्ड्यांमधून काढलेली माती प्लॅटफॉर्मवरच टाकल्यानं या ठिकाणी मातीचे डोंगर तयार झालेत. सध्या बदलापूर शहरात मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसामुळे मातीचा ढिगारा खचून रेल्वे ट्रॅकवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मातीचा ढिगारा ट्रॅकवर पडल्यास रेल्वे सेवेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनानं मातीचे ढिगारे लवकरात लवकर उचलावे अशी मागणी प्रवाशांमधून केली जाते. बदलापूर होम प्लॅटफॉर्मचं काम तर मागील अनेक दिवसांमधून रखडलेले चालू आहे. रखडलेले प्लॅटफॉर्मवर छत नाही, अनेक समस्या आहेत. ते असतानाच रेल्वेने इकडे माती खोदून ठेवलेली आहे. ती माती पाऊस सुरू झालेला आहे, पावसाचा जोर जास्त वाढला, ती माती ट्रॅकवर पडली तर रेल्वे सेवा पुन्हा विस्कळीत होईल. या साईडला पडली, या साईडला रिक्षा स्टँड आहे, रिक्षा स्टँडला पडली तर वाहतुकीची समस्या निर्माण होईल. म्हणजे दोन्ही बाजूने माती पडल्याचं नुकसान नागरिकांना सहन करावे लागणार आहे. एकतर रेल्वे सेवा विस्कळल्यामुळे लोकांना जायला यायला उशीर होईल, यातायात सगळी थांबून जाईल. या साईडला ट्रेन पकड पडली तर रिक्षा स्टँडचं हे होऊन जाईल. त्यामुळे रेल्वेने रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ त्या मातीचा इंतजाम करावा, बंदोबस्त करावा, जी माती उचलून लावावी. आता परवाच रेल्वे बंद झाली पहिल्याच पावसामध्ये, त्यावेळेला आम्ही 70-70 रुपये देऊन अंबरनाथमध्ये रिक्षाने गेलो आणि तो भुर्दंड तर आम्हाला नेहमीच पडतो, वारंवार पडतो. पण आता परिस्थिती अशी आहे की हा जो मागचा ढिगारा आहे तो जर या बाजूला आला तर तो रस्त्यावर येईल आणि पलीकडच्या बाजूला गेला तर ट्रॅकवर येईल. म्हणजे कुठला विचार करून एवढा मोठा मातीचा ढिगारा यांनी तयार केला आहे तेच कळत नाही. दुसरी गोष्ट, मला वाटतं CST ते कर्जत या रूटवरचा सगळ्यात वेळकाढू प्लॅटफॉर्म जर असेल तर हा बदलापूरचा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे पंचवार्षिक योजनासुद्धा होऊन गेलेल्या असतील या प्लॅटफॉर्मच्या कामासाठी अनेक, परंतु अजून काही हा प्लॅटफॉर्म पूर्णत्वास येत नाही आहे. अत्यंत धीम्या गतीने काम चालू आहे आणि जास्तीत जास्त रेल्वे प्रवाशांना कसा त्रास होईल तेच मला वाटतं हे रेल्वेचे इंजिनियर्स याच्यातून बघत आहेत.